नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं इयत्ता 11वीतील मराठी विषयातील पाचवा पाठ म्हणजे परिमळ याला आज आपण सुरुवात करीत आहोत. लेखक आहेत प्रल्हाद केशव अत्रे, ज्यांचा कालावधी 1898 ते 1969 हा राहिलेला आहे. प्रल्हाद केशव अत्रे हे एक नामवंत लेखक, कवी, नाटककार, विनोदकार, चित्रपट कथालेखक, सोबत एक उत्तम वक्ता आणि शिक्षण तज्ज्ञ म्हणूनसुद्धा सर्वांना परिचित आहेत. त्यांच्या असामान्य कर्तृत्वाने वाङ्मय व इतर क्षेत्रांत त्यांनी मानदंड निर्माण केले. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लेखक प्रल्हाद केशव अत्रे, की ज्यांना प्रके अत्रे म्हणून आपण ओळखतो, तर त्यांचं एक असामान्य कर्तृत्व राहिलेलं आहे आणि या असामान्य त्यांच्या लेखन प्रतिभेमुळे त्यांनी या साहित्याच्या प्रांतामध्ये मानदंड निर्माण केलेले आहेत. त्यांनी केशव कुमार या टोपण नावाने काव्यलेखनसुद्धा केलं आहे. त्यांचा झेंडूचे फुले हा त्यांचा विडंबनपर कवितांचा संग्रह प्रसिद्ध आहे. आता विडंबनपर साहित्य म्हणजे काय? तर विडंबन हा मुळामध्ये एक संस्कृत शब्द आहे आणि ज्याचा अर्थ अनुकरण असा आहे. आता अनुकरण हे जसं चांगल्याचं असतं तसं वाईटाचं पण असू शकतं. तर विडंबनपर साहित्य प्रकारामध्ये काय होतं की एखाद्या विशिष्ट गद्य वा पद्य साहित्यकृतीचे विनोदात्मक परिणाम साधण्याकरिता अनुकरण केलं जातं आणि त्याला विडंबन असं म्हटलं जातं. अर्थात कोणत्याही सामाजिक, राजकीय, धार्मिक वा वाङ्मयीन लोकव्यवहारात जे जे अनिष्ट, अनावश्यक आणि अर्थशून्य संकेत निर्माण होत असतात त्या अतिशयोक्तीपूर्ण संकेतांचं विडंबन केलं जातं. आणि प्रके अत्रे केशव कुमार यांनी लिहिलेल्या झेंडूची फुले या काव्यसंग्रहात तर फार सुरेख विडंबन त्यांनी केलेलं आहे. या कविता त्यांच्या कुठल्याही एका विशिष्ट अशा एखाद्या कवीची क्षमा मागून लिहिलेल्या दिसतात आपल्याला आणि त्यामध्ये लोकप्रिय कवितेचं बाह्यानुकरण केलेलं असतं. फक्त मूळ कवितेतील आशय गंभीर असतो तर विडंबन कवितेत तो क्षुल्लक असतो. अशाच तऱ्हेने कवी बी यांनीसुद्धा अशाच प्रकारच्या ज्या काही कविता रचल्या तर त्यांचं चाफा या कवितेचं या प्रके अत्रेंनी छानसं त्याचं एक विडंबनपर त्यांनी काव्य तयार केलेलं आहे. पुढं आणखी साष्टांग नमस्कार, तो मी नवेच, कवडी चुंब, ब्रह्मचारी, पुन्हा डॉक्टर लागू, मोरूची मावशी या त्यांची लोकप्रिय नाटकेसुद्धा प्रसिद्ध आहेत. त्यांनी अशा गोष्टी अशा गमती, फुले आणि मुले इत्यादी त्यांचे काही कथासंग्रहसुद्धा प्रसिद्ध आहे. त्यांचं एक आत्मचरित्रसुद्धा प्रसिद्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, आत्मचरित्र आहे ज्याचं नाव आहे कर्रेचे पाणी, हे त्यांचं आत्मचरित्र आहे. आता त्यांनी साने गुरुजींच्या श्यामची आई या प्रसिद्ध पुस्तकावर त्यांनी काढलेल्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं पहिलं सुवर्णकमळ देऊन गौरविण्यात आलं आहे. 1942 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षसुद्धा राहिलेले आहेत. आता प्रस्तुतचा पाठ आपण जो बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, हा बहिणाबाईंची गाणी या काव्यसंग्रहाला त्यांनी दिलेली प्रस्तावना आहे. आपण प्रस्तुतचा पाठ जो बघणार आहोत ती या काव्यसंग्रहाला त्यांनी दिलेली प्रस्तावना स्वरूपातील आहे आणि या प्रस्तावनेतून आचार्य अत्रे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या असामान्य काव्यप्रतिभेची ओळख आपल्या ओघवत्या व भावपूर्ण शब्दांमध्ये करून दिली आहे. त्यांचं लेखनाचं वैशिष्ट्य आहे ओघवती आणि भावपूर्ण शब्द रचना. आता बहिणाबाई चौधरी ज्या आहेत त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं एक ग्रामीण जीवन आणि कृषी जीवन यांच्याशी त्यांचे निगडित, ते इतक्या निगडित झालेल्या होत्या की त्यांच्या मनावर खोल संस्कार झाले होते. त्यामुळे त्यांची कविता ग्रामीण भावविश्वाचे व कृषी संस्कृतीतील शेकडो तपशिलांचे सहज संदर्भ देते. सोबत त्यांच्या कवितांमध्ये आपल्याला
माणुसकी, निसर्गाशी समरसता, श्रद्धा, खेड्यातील समूह जीवन या संबंधीची जाणीव सुद्धा करून देतं आणि त्यांच्या काव्यातील खानदेशी बोलीचा गोडवा विशेषत्वाने आपल्याला जाणवतो। आता खानदेशी बोली जी आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हे वैशिष्ट्यच आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं की त्यांच्या कवितांमध्ये आपल्याला जी खानदेशी बोली ज्याला अहिराणी असं म्हणतात, या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे मी, तर तिला अहिराणी बोलीभाषा असं म्हणतात आणि ही अहिराणी बोलीभाषा जी आहे अहिराणी, या अहिराणीमध्ये काय होतं की त्यांचं मुळात लेखन जे आहे या बोलीमध्ये जास्त लेखन त्यांचं झालेलं आहे आणि या अहिराणी बोलीमध्ये जे लिखाण करणारे जे साहित्यिक आहेत त्यामध्ये बहिणाबाई चौधरी या विशेष प्रसिद्ध कवयित्री आहेत। यामध्ये काय होतं की ह आणि सोबतच ल हे दोन शब्द जे आहेत यांचा या ठिकाणी य होतो, ह आणि ळ यांचा य होतो। जसं उदाहरण सांगतोय मी तुम्हाला, जसा नाही हा एक शब्द आहे तर नाही या शब्दाचा नाई असा शब्द बनतो। किंवा पुन्हा एक दुसरं उदाहरण सांगतोय मी की टाळ्या हा शब्द असेल तर या टाळ्याचा टाया असा शब्द या ठिकाणी बनतो। तर हे एक उदाहरण आहे आणि हे एक दुसरं उदाहरण आहे। तर या दोन्ही ठिकाणी ह आणि ळ या दोन्ही शब्दांचा य होतो आणि हे कुठं होतं अहिराणी बोलीभाषेमध्ये। आणि अहिराणी ही खानदेशी जी भाषा आहे याच्यातीलच एक प्रकार आहे। खानदेशीतील अहिराणी ही एक बोलीभाषा आहे आणि या खानदेशी भाषेतील अहिराणीमध्ये त्यांचं मुळात लिखाण राहिलेलं आहे। लक्षात आलं असं तुमच्या? तर पुढे जाऊया, पाठाला आपण सुरुवात करू विद्यार्थी मित्रांनो। ते म्हणतात की एखाद्या शेतात मोहरांचा हंडा अचानक सापडावा तसा बहिणाबाईंच्या काव्याचा शोध गेल्या दिवाळीत महाराष्ट्राला लागला। तर एखाद्याच्या शेतामध्ये जसा मोहरांचा हंडा म्हणजे ज्या सुवर्ण मुद्रा वगैरे ज्या असायच्या ना त्यांना मोहरा म्हणायचे, तर अशा मोहरांचा हंडा जसा सापडावा तसा मराठी साहित्य प्रांतामध्ये बहिणाबाईंच्या काव्याचा शोध लागला आणि तो सुद्धा या दिवाळीच्या वेळेला। शास्त्राप्रमाणे वाङ्मयात शोध क्वचितच लागतात। आता जे शास्त्र जे असतं यामध्ये त्या ठिकाणी वैज्ञानिक असतात, त्या ठिकाणी संशोधक असतात आणि त्यांच्याकडनं विविध संशोधन किंवा पुन्हा जे काही शोधपर कार्य सुरू असतं त्याच्यातून त्या ठिकाणी शोध लागतात। परंतु असं वाङ्मयामध्ये क्वचितच घडतं। परंतु ते म्हणतात की 16 वर्षांपूर्वी मराठी साहित्यामध्ये अशाच प्रकारचा एक मौल्यवान शोध लागला होता। आजपासून म्हणजे जेव्हा लेखकाने हे प्रस्तावना लिहिली आहे त्याच्या 16 वर्ष अगोदर, ते म्हणतात त्या ठिकाणी विशेषत्वाने नाव घेतात ते लक्ष्मीबाई टिळकांची स्मृती चित्रे। तर लक्ष्मीबाई टिळक ज्या आहेत या लक्ष्मीबाई टिळकांनी स्वतःच्या शिक्षणातून त्यांना जे काही शिक्षण आणि त्यांचं जे ज्ञान जे आहे याच्या बळावरती आपला प्रयत्न आणि शिक्षण यांच्या बळावरती त्यांनी एक लेख त्यांनी लिहिला म्हणजे एक प्रकारचा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि त्याचं नाव आहे स्मृती चित्रे। आणि ते स्मृती चित्रे जेव्हा प्रसिद्ध झालं तेव्हा त्यावेळेला एक प्रकारचा तो एक मौल्यवान शोध मराठी साहित्याच्या प्रांतामध्ये समजला गेला। अशाच प्रकारे लक्ष्मीबाईंसारखाच बहिणाबाईंचा जिवाळा जबर आहे। तर लक्ष्मीबाईंचा शोध हा ज्या तऱ्हेने हा मराठी साहित्याकरता महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे बहिणाबाईंचा जिवाळासुद्धा या ठिकाणी जबर आहे, म्हणजे मौल्यवान आहे, अतिशय महत्त्वाचा आहे। ते पुढे सांगतात की त्यांच्या शब्दांतून प्रतिभा नुसती झिरपते आहे असे सरस आणि सोज्वळ काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे। ते
ते म्हणतात या ठिकाणी की बहिणाबाईंचं जे काव्य जे आहे तर त्यांच्या काव्यातील त्यांचे शब्द जे आहेत त्या शब्दा शब्दांतून त्यांची प्रतिभा ही जणू झिरपते आहे. प्रत्येक शब्द हा त्यांच्या प्रतिभेचा एक जिवंत उदाहरण ते ठरलेलं आहे आणि म्हणून ती प्रतिभा जणू शब्दा शब्दांतून त्यांच्या काव्यातील शब्दांतनं ती जणू झिरपते आहे याचं ते प्रतीक आहे असं ते म्हणतात. असे सरस आणि सोज्वळ, सोज्वळ म्हणजे निष्पाप, सोज्वळ म्हणजे निष्पाप. तर ते म्हणतात की अशा तऱ्हेचं सरस म्हणजे वरचढ असलेलं आणि सोज्वळ काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे. आणि मौज ही आहे की जुन्यात चमकेल आणि नव्यात झडकेल असे त्याचे तेज आहे. असं का बरं म्हटलेलं आहे की त्यांच्या काव्याचं तेज जे आहे ते जुन्यात चमकेल आणि नव्यात झडकेल असं त्याचं तेज आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. या वाक्याचा अर्थ काय आहे विद्यार्थी मित्रांनो? त्यांचं म्हणणं आहे की बहिणाबाई ह्या निरक्षर अशिक्षित होत्या आणि उत्तम त्यांना काव्य कशा प्रकारे लिहिता येईल असा प्रश्न कदाचित काही जणांना पडू शकतो. परंतु लेखकानं पुढं आपल्याला स्पष्ट करून सांगितलेलं आहे की यत्न आणि शिक्षण म्हणजे प्रयत्न आणि शिक्षण या दोन्हींचा काहीही संबंध नाही प्रतिभा क्षमतेशी. आणि याचंच उदाहरण म्हणजे बहिणाबाई चौधरी. अतिशय श्रेष्ठ दर्जाचं काव्य त्यांनी स्वतःच्या प्रतिभा शक्तीच्या बळावरती निर्माण केलं. त्या अशिक्षित होत्या, त्यांना फक्त अहिराणी खानदेशी भाषाच येत होती. परंतु या त्यांच्या भाषेनं कदाचित त्या मागच्या रांगेत बसलेल्या असतील तरी पण त्यांचं काव्य हे उठून दिसतं. आणि आधुनिकांच्या समजा आधुनिक जे साहित्यिक आहेत त्यांच्यामध्ये जर त्यांना आणून बसविलं तर त्यातही ते झळाळून उठेल इतका त्यांचा काव्याचा दर्जा हा उच्च आहे. आणि म्हणून त्यांनी जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे त्याचे तेज आहे असं म्हटलेलं आहे. जुन्यात म्हणजे जुन्या साहित्यामध्ये आणि नवीन साहित्यिकांच्यामध्ये सुद्धा त्यांचं वेगळंपण त्या कायम राखू शकल्या आहेत. एका निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्रीनं हे सारे रचलेले आहे हा तर तोंडात बोट घालायला लावील असा चमत्कार आहे. तोंडात बोट घालणे, या ठिकाणी तोंडात बोट घालणे म्हणजेच काय की आश्चर्यचकित होणे, तर अशा तऱ्हेचा चमत्कार आहे. सुप्रसिद्ध मराठी कवी सोपानदेव चौधरी यांच्या ह्या मातोश्री जे सोपानदेव चौधरी झालेले आहेत ते सुद्धा सुप्रसिद्ध मराठी कवी आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि सोपानदेव चौधरी यांच्या ह्या मातोश्री आहेत बहिणाबाई चौधरी. वयाच्या 72व्या वर्षी त्या मरण पावल्या. सोपानदेवांची आणि माझी 20-22 वर्षांची मैत्री आहे. अर्थात लेखक प्रके अत्रे जे आहेत त्यांची आणि सोपानदेव चौधरी यांची 20-22 वर्षांची ओळखसुद्धा आहे, त्यांची बऱ्यापैकी मैत्रीसुद्धा आहे. पण त्यांच्या माझघरात म्हणजे घराचा मध्यभाग जो असं त्याला माझघर असं म्हणतात. ती जुनी घरं असतात त्यांच्यामध्ये अशा प्रकारचा माझघर हा शब्दप्रयोग त्या ठिकाणी प्रचलित होता. तर ते म्हणतात की त्यांच्या माझघरामध्ये सोन्याची खाण दडलेली असेल याची मला माहिती नव्हती. साक्षात त्या ठिकाणी सोन्याची खाण त्यांनी कशाला म्हटलेलं आहे तर सोन्याची खाण हे त्यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याला म्हटलेलं आहे. त्यांना स्वतःला त्याची जाणीव असेल पण ते पडले मूलखाचे लाजाळू. आता सोपानदेव चौधरी जे आहेत ते अत्यंत लाजाळू व्यक्तिमत्व आहे. त्यांना वाटले की खानदेशी वराडी भाषेमधल्या आपल्या अडाणी आईच्या ओव्यांचे सुशिक्षित आणि सुसंस्कृत महाराष्ट्र कौतुक करील की नाही कोणास ठाऊक. त्यांना असं वाटलं की आपली आई जी आहे ती तर खानदेशी वराडी भाषेमधली आपली एक अडाणी आई आहे, ती अशिक्षित आई आहे आणि तिने रचलेल्या ओव्यांचे हा जो सुशिक्षित आणि सुसंस्कृत म्हणविणारा महाराष्ट्र जो आहे तो महाराष्ट्र कौतुक करेल की नाही, कदाचित तो हसेलसुद्धा. आणि यामुळे ते इतकी वर्ष तोंडात मूग धरून बसले होते. तोंडात मूग धरून बसणे म्हणजे
याचा अर्थ आहे विद्यार्थ्यांनो मौन पाळणे. याचा अर्थ काय आहे? मौन पाळणे. तर ते मौन पाळून राहिले आणि ते काहीही बोलले नाहीत याविषयी की आमच्या घरी माझ्या मातोश्रीनं इतकं सुंदर काव्य रचलेलं आहे किंवा त्याच्या पोथ्या आहेत वगैरे, याबाबतीत त्यांनी कोणापाशीही ब्र काढला नाही, कोणापाशी त्यांनी ते सांगितलं नाही. मागल्या दिवाळीच्या आधी एक दिवस ते असेच माझ्याकडे आले आणि एक चतकोर चोपडी उघडून, हळूच उघडून त्यात उतरलेली आपल्या आईची एक कविता भीतभीत त्यांनी मला वाचून दाखवली. ते म्हणतात की ते माझ्यापाशी येतात मागच्या दिवाळीला आणि ते आले आणि त्यांनी काय केलं की एक चतकोर, चतकोर म्हणजे खूप छोटी असलेली, चतकोर म्हणजे एक प्रकारे हा शब्दप्रयोग जो आहे विद्यार्थी मित्रांनो, चतकोरचा अर्थ हा त्या ठिकाणी भाकरीचा पावभाग असा होतो, परंतु या ठिकाणी त्याचा अर्थ खूप लहान असा आहे. तर या ठिकाणी एक चोपडी म्हणजे पुस्तकं वगैरे अशी कापडामध्ये गुंडाळून ते ठेवायची, त्याला चोपडी असं म्हणायचे आणि त्यामध्ये आतमध्ये कागद असायची. तर अशी चोपडी ती हळूच ते उघडतात आणि त्यात उतरलेली आपल्या आईची एक कविता ते या लेखक प्रके अत्रेंपाशी ते वाचून दाखवितात. आणि ती कविता कशी होती तर म्हणे, येहेरीत दोन मोठा दोन्हीमधी पाणी एक, मोठं हाकल तो एक जीव पोसतो कितीक. तर या कवितेवरनं तुमच्या लक्षात आलं असेल विद्यार्थ्यांनो की जो जगाचा पोशिंदा जो आहे, जो शेतकरी जो आहे, त्या शेतकऱ्याबद्दलची ही कविता आहे. आणि हा शेतकरी काय करतो तर शेतामध्ये तो काबाड कष्ट करतो आणि तो काबाड कष्ट करीत असताना तो काय करतो तर आपल्या विहिरीमध्ये, येहेरीत म्हणजे काय तर विहिरीत दोन मोठा आहेत म्हणजे, आता मोठ म्हणजे काय तर या ठिकाणी एक प्रकारे बैलांकडनं किंवा पुन्हा अशा तऱ्हेची जी जनावरं जी असतात, कधी त्या ठिकाणी रेडा वगैरे असतो, तर त्यांच्या साह्यानं विहिरीतनं पाणी वर काढलं जातं आणि हे पाणी वर काढण्याचं जे साधन जे असायचं त्याला मोठं असे म्हणायचे. तर ते म्हणतात की विहिरीमध्ये दोन मोठा आहेत म्हणे, त्या विहिरीमध्ये दोन मोठा चालत आहेत आणि त्या दोन्ही मोठांच्या मध्ये शेवटी पाणी एकच आहे, कारण की एकाच विहिरीतनं पाणी त्यामध्ये वर येतं आहे. आणि या मोठ्याला हाकणारा तो एक आहे आणि तो कोण तर तो आहे हा शेतकरी. आणि तो काय करतो आहे म्हणे, जीव पोसतो कितीक, त्याच्या प्रयत्नाने त्याच्या कष्टानं या ठिकाणी तो जगाला तो खाऊ पिऊ घालतो आहे. तो एक प्रकारे या सर्वांसाठी, आपणा सर्वांसाठी तो जमिनीचं तो त्यातनं सोनं पिकवितो, अन्नधान्य तो उगवितो आणि त्या अन्नधान्याच्या बळावरती आपला पूर्ण जीवन या ठिकाणी पोचला जातो आहे. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे त्यांनी, जीव पोसतो कितीक. तर या तऱ्हेने विद्यार्थ्यांनो ही जेव्हा कविता प्रके अत्रे वाचतात, त्यांनी वाचून दाखविली त्यांनी, आणि ते जेव्हा ऐकतात ही कविता, ती ऐकल्याबरोबर काय होतं त्याचा परिणाम, त्याबरोबर ती वही मी त्यांच्या हातातून खसकन ओढून घेतली. या ठिकाणी प्रके अत्रे अक्षरशः ती वही त्यांच्या हातातून खसकन ओढून घेतात आणि इथं एक प्रकारचा अनौपचारिक तुम्हाला इथं अनौपचारिकपणा तुम्हाला जाणवत असेल. या ठिकाणी प्रके अत्रे यांच्या हे भाषेचं, या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे, त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्य सांगायची झाली, या ठिकाणी एक पहिलं वैशिष्ट्य मी सांगेन की या ठिकाणी एक तऱ्हेची बोलीभाषा जी आहे ती संवादात्मक आहे, संवादात्मक आहे. आणि दुसरं म्हणजे अनौपचारिकपणा आहे लेखनामध्ये, त्यांच्या स्वभावामध्ये बोलण्यामध्ये अनौपचारिकपणा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो, ठीक आहे ना. तर तो अनौपचारिकपणा आहे आणि पुन्हा भाषेचा साधेपणा, अतिशय सोपी भाषा या ठिकाणी आपल्याला जाणवते आहे. तर या तऱ्हेचा हा भाषेचा साधेपणा आपल्याला इथं जाणवतो आहे, सोबत भाषेमध्ये असलेला अनौपचारिकपणा, त्यांच्या व्यवहारातील अनौपचारिकपणा आपल्याला जाणवतो आहे आणि भाषा ही संवादात्मक आहे. तर हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. ते म्हणतात की लगेच मी काय केलं तर म्हणे, अध्याशासारख्या या साऱ्या कविता मी भराभरा वाचून काढल्या, चाळल्या. भाषेची मला कुठेच अडचण वाटली नाही. मी ओरडून सोपानदेवांना म्हणालो, अहो हे 52 कशी सोनं आहे.
बावन कशे सोनं म्हणजे काय, अगदी जातीवंत, अतिशय म्हणजे आपण ज्याला म्हणूया की खरं सोनं आहे हे, बावन कशी सोनं आहे हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणे हा गुन्हा आहे. आणि हे इतकं काव्यप्रतिभा ज्या काव्यामध्ये आहे, ज्यामध्ये इतकं एक भारदस्तपणा आहे, भाषेमध्ये गोडवा आहे, सोबतच यामध्ये एक आपल्याला बहिणाबाईंच्या व्यक्तिमत्वाची सुद्धा जाणीव होते आहे. आणि अशा ही जी कविता आहे ज्यातनं एवढं सारं एक मौल्यवान अशा तऱ्हेचं अशी आपल्याला बाबी ज्या इथे आविष्कृत झालेल्या आहेत, ज्या कवितांच्यामध्ये गोडवा लाभलेला आहे, अशा कविता ह्या महाराष्ट्रापासून लपवून ठेवणे म्हणजे जणू गुन्ह्यासारखं आहे. त्याच क्षणी हे काव्य प्रसिद्ध करायचं आम्ही ठरवलं. आणि ते ठरवितात की आपण काय करायचं, तर हे बहिणाबाईंचं हे जे काव्य जे आहे, जे काही त्यांनी लिहून ठेवलेलं आहे, ते आपण काय करायचं, अवघ्या महाराष्ट्रापुढे आणायचं. प्रतिभा हे कवीला लाभलेले निसर्गाचे देणे आहे. प्रतिभा क्षमता म्हणजे निर्माण क्षमता. या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे की म्हणजे प्रतिभा जी आहे ही निर्माण क्षमता, कवीच्या अंगी ही निर्माण क्षमता असते. कवी हा इतरांच्यापेक्षा वेगळा का बरं ठरतो, कारण की त्याच्या अंगी प्रतिभा असते. आणि प्रतिभा हे कवीला लाभलेलं निसर्गाचं देणं असतं, ते निसर्गदत्त असतं, ते त्याच्याबरोबरच यावे लागते. आणि ही प्रतिभा त्या कवीला जी निसर्गाकडनं देणं म्हणून लाभलेली आहे, ती त्यासोबतच यावी लागते. यत्नाचा किंवा विद्येचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. ते इथे प्रकर्षानं ते सांगतात की म्हणे आणि हे माझे आता ठाम मत झाले आहे. यत्नाचा, यत्न म्हणजे प्रयत्न. तर एखाद्याने खूप प्रयत्न केलं की मला कविता लिहायची आहे, कविता लिहायची आहे, कविता लिहायची आहे, हे शक्य नाही. किंवा एखादा उच्च विद्या विभूषित असला तो म्हणतो आहे की मला मी चांगला कवी मी बनेन माझ्या विद्येच्या बळावरती, ते सुद्धा किंबहुना शक्य नाही. आणि तर म्हणे आता जेव्हा मी हे बहिणाबाईंच्या कविता जेव्हा वाचल्या, तेव्हा त्याद्वारे तर आता माझं पक्क मत झालेलं आहे की यत्नाचा आणि विद्येचा या प्रतिभेशी काहीही संबंध नाही. यासाठी उदाहरण देतात ते की म्हणे कोकिळ पक्षाने तोंड उघडले की आपोआप काय होणार, संगीत त्यातनं वाहू लागेल. प्राजक्ताची कडी उमलली की ती सुगंधाचेच निश्वास टाकू लागते. तसे जातीच्या कवीचे आहे. त्याने इथे दोन उदाहरणं दिलेली आहेत की म्हणे कोकिळ पक्षी समजा गाऊ लागला तर तो गोडच गाणार, आपोआपच संगीतच त्याच्या चोचे वाटे ते बाहेर पडू लागणार, त्याच्या गळ्या वाटे बाहेर येऊ लागणार. तशीच प्राजक्ताचं जे फुलं जे असतं ते अतिशय सुगंधी असतं, आणि ती प्राजक्ताची कडी उमलली की ते सुगंधाचेच निश्वास ती टाकू लागणार. त्यातनं आपल्याला कुठलाही दर्प तो आपल्याला जाणवणार नाही, तर त्यातून आपल्याला परिमळ जाणवेल. जसं पाठाचं नाव आहे या ठिकाणी परिमळ, तर या ठिकाणी परिमळ हा जो शब्द प्रयोग केलेला आहे विद्यार्थ्यांनो, तर या परिमळ शब्दाचा अर्थसुद्धा तसाच आहे. परिमळ या शब्दाचा अर्थ या ठिकाणी आहे तो म्हणजे सुगंध. तर म्हणे जो जातीवंत कवी जो असतो, तर त्याचा हा एक प्रतिभा क्षमता जी आहे, ती प्रतिभा ही अशा सुगंधाप्रमाणे आहे, सुवासाप्रमाणे आहे. आणि याची प्रचिती त्यांना या बहिणाबाई चौधरींच्या काव्याला वाचून त्यांना झाली आहे. तसे जातीच्या कवितेचे आहे, कवीचे आहे. जातीचा कवी म्हणजे कोण, जातीवंत कवी, कवी ज्याला निसर्गदत्त ही प्रतिभा क्षमता लाभलेली आहे, असा कवी. त्याचे हृदयच ताल धरून बसलेले असते, त्यामुळे त्याच्या जिभेवर शब्द जो येतो तो मुळी नाचतच येतो. आणि त्यामुळे या प्रतिभा क्षम असलेला हा जो कवी असतो, त्याचं हृदय जणू ताल धरून बसलेलं असते. आणि त्याच्या जिभेवर जेव्हा शब्द येतात ना, ती शब्दमुळे कशी नाचतच येतात. सृष्टीतले सौंदर्य तेवढे त्याच्या डोळ्याला दिसते आणि जीवनातले संगीत त्याला ऐकू येते. सृष्टीतलं जे काही सौंदर्य त्याच्या अवतीभोवती आहे ते त्याला डोळ्यांना दिसतं, जसं इतरांना दिसतं तसं. आणि जीवनातलं संगीत की जे इतरांना ऐकू येत नाही ते त्यांना ऐकू येतं. डोंगराच्या कपारी आडून, कपारी म्हणजे या ठिकाणी दरड, तर डोंगराच्या दरडी आडून जरा जसा एखादा झरा उचंबळत असतो, तो
उडी मारत असतो तसे काव्य एकसारखे त्याच्या हृदयातून उसळ्या घेत असते असे मानल्याखेरीज जगातील अमर काव्य कसे जन्माला येते हे कोडे सुटणार नाही। हे जणू जगाला एक कोडं आहे जगापुढं की कवीला अशा तऱ्हेचे सुंदर काव्यस्फूर्ती कशातून सुचते, तर ते म्हणतात की यासाठी कारणीभूत आहे ती निसर्गदत्त देणगी आणि त्याशिवाय हे काही शक्य नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ बरीच झालेली आहे, मी या ठिकाणी थांबतो आहे, तर पुढला भाग आपण नंतर बघूया आणि प्र के अत्रे यांच्या परिमळ या त्यांच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या बहिणाबाईंच्या गावी या काव्यसंग्रहात दिलेली त्यांची प्रस्तावना आपण पुढं बघूया। तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।